हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाबुळगाव येथील येडोबा महाराज यांच्या यात्रेला 5 तारखेपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक भक्त येडोबा महाराजांच्या दर्शनासाठी येतात. या यात्रेचं विशेष म्हणजे भाविक भक्त आपापल्या नवस फेडण्यासाठी लहाडी पौर्णिमेच्या दिवशी येतात. धगधगत्या निखाऱ्यावरून चालत भाविक आपला नवस फेडतात. या निखाऱ्यावरून जाताना भाविकांना काही इजा देखील होत नाही. 4x6 खड्डा करून त्यामध्ये जळतण टाकून दिवसभर ते जाळून संध्याकाळी त्या निखाऱ्यावरून जात भाविक आपला नवस फेडतात. गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालू आहे, मात्र कोणत्याही भाविकांना यातून इजा झाली नाही. बाबुळगाव येथील येडोबा महाराजांचं मंदिर हे प्राचीन काली दगडी बांधकामात केलंय. आज संस्थानाच्या वतीने लहाडी पौर्णिमेच्या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आज लहाडी पौर्णिमा निमित्ताने हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे, महिला बालकल्याण सभापती रुपालीताई गोरेगावकर आणि अनिल पतंगे या लोकप्रतिनिधींनी येडोबा महाराजांचं दर्शन घेतलं. यात्रेनिमित्त अभिषेक, महापूजा, कबड्डी आणि कुस्ती दंगल आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि बाबुळगावसह पंचक्रोशीतील भाविक यात्रेत सहभागी होऊन श्री येडोबाचं दर्शन घेत आहेत. बाबुळगाव येथील श्री येडोबा महाराज पंचक्रोशीसह जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे माघ पौर्णिमेनिमित्त दरवर्षी लहाडी उत्सव साजरा केला जात असून या निमित्ताने यात्रा भरवली जाते.